पारनेरमध्ये आमदार विजय औटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानंतर झालेली दगडफेक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर झाली नाही, दुसऱ्याच गाडीवर झाल्याचं स्पष्टीकरण शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केलंय. राठोड यांनी याबाबतचा खुलासा करण्यासाठी बुधवारी नगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. माझ्या उद्धव साहेबांच्या गाडीवर ताफ्यावर त्याच्या गाडीवर नाही ताफ्यावर दगडफेक झाली अशी बातमी सगळ्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून या ठिकाणी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आमचे सगळे सन्माननीय दोन्ही या ठिकाणी जिल्हा प्रमुख आहेत, सगळे आमचे सन्माननीय शहर प्रमुख आहेत, आमच्या ताई आहेत, सगळे सन्माननीय सगळी शिवसेनेची मंडळी या ठिकाणी आहेत. खरं म्हणजे जो विषय घडलेला आहे तो विषय तो काय साहेबाच्या गाडीवर दगडफेक करणं ही साधी गोष्ट नाही, या महाराष्ट्रामध्ये तरी हे घडणं अशक्य. इतके शिवसैनिक आहे का कोणी जर दगडफेकाचा मनामध्ये विचार बी आला तर त्याची या महाराष्ट्रामध्ये काही राहणार नाही अशी परिस्थिती. आणि त्याच्यामुळं साहेबाच्या गाडीवर दगडफेक करण्याची कोणाची ताकद नाही, कोणाची हिंमत नाही आणि या महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत शिवसैनिक आहे तोपर्यंत कोणी करू शकणार नाही. विषय असा झाला का साहेबाची गाडी गेल्यानंतर त्या मॉबमधून एक गाडी स्पीडमध्ये येत होती, त्यालाही पुढं जायचं होतं म्हणून ते आमच्या दोन चार जणांच्या पायावर गेली. मी होतो, संदेशजी कारले होते, अजून दोन चार कार्यकर्ते त्यांच्या पायावर गेली म्हणून त्या ड्रायव्हरने पुढं जाऊन अजून मोठा ॲक्सिडेंट करू नये म्हणून पाठीमागून एकाने दगड मारला. त्याच्यामध्ये इतकंच तथ्य, इतकंच खरं आहे, बाकी काही झालेलं नाही तसं कोणत्या याच्यावर नाही. परंतु राजकारणाच्यामुळं खरं म्हणजे आपण पाहतो की अफवा पसरली जाते की साहेबाच्या गाडीवर दगडफेक केली, या महाराष्ट्रामध्ये तरी कोणाची ताकद नाही.